नमस्कार, ऍक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे आदिवासी समाजाचा रस्ता रोको आंदोलन। श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे तरुण दीपक बर्डे यांची अमानुषपणे हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह गोदावरी पात्रात फेकून देण्यात आला, अशी कबुली आरोपीने दिली। सदरील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व खटला जलद गतीने न्यायालयामध्ये चालण्यास द्यावा अशी मागणी आदिवासी नेते शिवाजी ढवळे यांनी भोकर फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला। यावेळी सांगितले की महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, अशा घटना अत्यंत दुर्दैवी आहेत। श्रीरामपूर तालुक्यात जातीयवाद मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, याचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा। तसेच रास्ता रोको व आपल्या मागणीची निवेदन श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना देण्यात आले। सदरील रास्ता रोकोसाठी मोठा फौज फाटा ठेवण्यात आला होता। त्यावेळी कुठल्याही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली। श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक श्री गवळी व तालुका पोलीस निरीक्षक खाडे तसेच पोलीस कर्मचारी परदेशी तुषार गायकवाड पवार आदीसह इतर पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त पार पाडला। प्रतिनिधी अजित रावसह भागचंद्र नवगिरे, ॲक्टिव्ह मराठी न्यूज, श्रीरामपूर। गोदावरी नदी पात्रामध्ये युद्ध पातळीवर त्याबाबत काम करत आहेत माननीय ऍडिशनल SP सौरभ अग्रवाल सर आणि माननीय ऍडिशनल SP स्वाती भोर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ते टीम पूर्ण काम करत आहेत। त्यासोबतच आपल्या जे मागण्या आहेत त्यातील या आरोपींना ज्यांनी कोणी मदत केलेली असेल ते पुरावे पोलीस स्वतः गोळा करत आहेत। त्या अनुषंगाने जे पुरावे प्राप्त होतील त्या सर्व आरोपींना यामध्ये सहआरोपी करण्यात येईल। त्यासोबत फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याकरता अहमदनगर पोलीस दलाकडे राज्य शासनाला लवकरात लवकर प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि समाज कल्याण विभागाकडे जी राज्य शासनाच्या धोरणानुसार अनुदानाची तरतूद आहे त्याकरता पुढील आठवड्याभरातच आम्ही प्रस्ताव सादर करीत आहोत। आणि याचे जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शासन होण्याकरता गुन्ह्यातील पुराव्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्या सर्व आम्ही पोलीस दलाच्या वतीने करीत आहोत आणि आपण सर्व आंदोलनकर्त्यांनी माननीय शिवाजीराव ढवळे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो काही मोर्चा काढला सुरक्षित मार्गाने शांततेने रास्ता रोको केलं आणि प्रशासनाला सहकार्य केलं। आतापर्यंतही आपण पहिल्या दिवसापासून कायमच आम्हाला सहकार्य करत आलेला आहात त्याबद्दल मी अहमदनगर पोलीस दलाच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। लेटेस्ट डान्स अकॅडमीला नगर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद। चंदनमलजी सुराणा जैन धर्म स्थानक महावीर नगर सावेडी येथील पहिल्या ब्रांचला सुरुवात। ॲक्टिव्ह मराठी उद्योग समूह व पूर्ती असोसिएशनच्या संकल्पनेला यश। रशिया या देशातील मॉस्को या ठिकाणी होत असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण। श्रीरामपूर येथे समाजात उत्साहाने वातावरण, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जल्लोष साजरा केला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना भाजपा जिल्हा संघटक मंत्री नितीन दिनकर, भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पठारे, एकता समितीचे अध्यक्ष विजयराव शेलार, शहर अध्यक्ष मारुती बिंगले, बबनराव मुठे, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेने, भाजपा सांस्कृतिक जिल्हाध्यक्ष बंडू कुमार शिंदे, दत्तात्रय खेमनर, दीपक भांड, योगेश ससाने, लहू खंडागळे, विठ्ठलराव गालफाडे, आकाश आढागळे,
प्रकाश ढवकने, अमोल कुमार मिसाळ, रोहन नवगिरे, रवींद्र दाभाळे, सुजित गायकवाड, दीपक चव्हाण, बाबा चव्हाण, मनोज चव्हाण, गणेश उमाप यावेळी समाज माध्यम नुकत्याच उपस्थित होते. प्रतिनिधी अजित राऊत सह महापात्र नवगिरे, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, श्रीरामपूर. यार मजे है ना. बारा सप्टेंबर 1960 म्हणजे आजच्याच दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे रशिया या ठिकाणी गेले होते. आणि मला अभिमान वाटतो की त्या ठिकाणी ह्या देशाचे चाहते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे काही साहित्य आहे ते रशियापर्यंत पोहोचण्याचं काम हे स्वतः अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. ती मुंबईची चळवळ असेल, गिरणी कामगारांचा लढा असेल, अशा सर्व मोठ्या योगदानामध्ये अण्णाभाऊचा सिंहाचा वाटा राहिला. अशा अण्णाभाऊंना मी मानाचा मुजरा करतो आणि थांबतो. ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर.